प्रतिदिवस एक पुस्तक मोहीम पुस्तकाचे नाव अक्षुण्य स्वास्थ्य प्राप्ती हेतू एक शाश्वत राजमार्ग हे पुस्तक सादर करताना अतिशय आनंद होत आहे मनुष्याचे शरीर त्याचा सर्वात जवळचा मित्र आहे व जर त्याला व्यवस्थित ठेवले तरच जीवनाचा गाडा सुरळीत चालू शकेल हे काही वेगळे सांगायला नको शरीराला गतिशील ठेवण्यासाठी त्या शक्ती ऊर्जा व कार्य करण्याची क्षमता प्रदान करण्याचे काम आपले अन्न किंवा आपला आहार करत असतो म्हणून अन्नाची भूमिका खूप मोठी सांगितलेली आहे आपण रोजच्या आपल्या जेवणामध्ये कळत न कळत काही खात असतो की आपल्या शरीराला त्याचा फायदा तर नाहीच उलटे नुकसानच होत असते म्हणून आपण आपल्या प्रकृतीप्रमाणे आपले आहार विहाराचे नियम पाळले पाहिजेत की ज्यामुळे आपले स्वास्थ्य उत्तम राहते व आपल्या शरीरालाही भरपूर ऊर्जा पण पौष्टिक आहार हे मागच असतात असे समजणे चुकीचे आहे आपण आपल्या आजूबाजूला उपलब्ध होणाऱ्या आहारामधूनही सर्व पौष्टिक व आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक मिळवू शकतो व त्यांचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो पण जर आपली जीवनचर्या निसर्गाच्या विरुद्ध असेल तर नुसतेच आहार विहाराचे संतुलन राखूनही काही उपयोग होत नाही म्हणूनच उत्तम स्वास्थ्य व दीर्घ निरोगी आयुष्यासाठी आहार संयम नैसर्गिक व प्रकृतीच्या अनुरूप दिनचर्या व शुद्ध चिंतन या त्रिसूत्री मंत्राचे अवलंब करावे व आपले जीवन सुखमय करावे हेच या पुस्तकात विशद करून सांगितलेले आहे या पुस्तकातील महत्वाची हो सद्वाक्य खालील प्रमाणे सर्वात जवळचे सर्वात प्रामाणिक व सर्वात उपयोगी हे आपले शरीर असते त्यावर होऊन जीवनाची मोठी यात्रा पूर्ण केली जाते मानवी सत्ता ज्याप्रमाणे संवेदनशील आहे त्याचप्रमाणे त्याच्या आहारात ही संपर्क क्षेत्राचे प्रभाव ग्रहण करण्याची क्षमता असते सूर्य आणि वायू सर्वोत्तम चिकित्सक आहेत रुग्णता निवारण व आरोग्य संवर्धनाचे नैसर्गिक गुण त्यांच्यात असतात निसर्ग मनुष्यसाठी खाद्य पदार्थांना सूर्याच्या करत असतो या पुस्तकातील काही प्रकरणे तर सर्व असावा सात्विकता विसरू नये नैसर्गिक जीवनक्रम आरोग्य प्रदाता विपत्तीचे मूळ जिव्याचे लिप्सा आहार विहाराची मर्यादा पाळणे सर्वच दृष्टीने श्रेयस्कर मी त भूक ही भूक मूळ कारण अज्ञान सूचना हे पुस्तक सध्या हिंदी भाषेमध्ये उपलब्ध आहे आपल्याला जर मराठीमध्ये हवे असेल तर कमेंट मध्ये कळवावे त्याबद्दल काहीतरी पर्याय काढला जाईल लेखक वेदमूर्ती तपनिष्ठ पंडित श्रीराम शर्मा आचार्य लेखक भारतीय स्वतंत्रता सेनानी समाजसुधारक गायत्री साधक आध्यात्म मागील विज्ञानाचा शोध घेणारे साधक होते व त्यांनी तीन हजार दोनशे पेक्षा जास्त पुस्तके लिहिली